राहत येथील आर्किटेक्ट स्वर्गीय मनोज महाले यांची कन्या निकिता हिची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या बुकमध्ये कॅमोफ्लॅज प्रिंटिंग, एकसारखे कलर किंवा दिसायला एकसारख्या असणाऱ्या गोष्टी काढण्याचं टायटल तिला मिळवलंय. या टायटल संदर्भात तिनं पेंटिंग काढलं आणि त्याची नोंद घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव नोंदलं गेलं. नुकत्याच या पुरस्काराचं प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, ओळखपत्र, एक पेन, इंडिया बुक ऑफ वर्ल्डची पुस्तक इत्यादी तिला बक्षीस प्राप्त झालंय. यावेळी निकिता हिनं सांगितलं की मागील वर्षी 2020 लॉकडाऊन वेळामध्ये कॅमोफ्लॅज पद्धतीचे पेंटिंग काढायला सुरुवात केली. कॅमोफ्लॅज म्हणजेच एकसारखे कलर किंवा दिसायला एकसारखे असणाऱ्या गोष्टी. या पेंटिंगमध्ये भारत देशाच्या संबंधित असलेल्या गोष्टी, प्राणी पक्षी आदी गोष्टींचा समावेश करून पेंटिंग काढलं. हे पेंटिंग काढण्यासाठी मला वडिलांकडून नेहमी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असे. पेंटिंगमध्ये काहीतरी नवीन नैपुण्य असे काम करण्याची माझी जिद्द होती. याच जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आणि माझे वडील आर्किटेक्ट स्वर्गीय मनोज महाले यांच्या प्रेरणेतून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद करता आली. निकिता हिचे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर झाले असून तिची मोठी बहीण समृद्धी हिचे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि मास्टर इन अर्बन कॉन्झर्वेशनचं शिक्षण पूर्ण झालंय. या यशामध्ये वडील आर्किटेक्ट स्वर्गीय मनोज महाले, आई कविता महाले, गुरुजनांचे, मित्रपरिवारांचे, मोलाचे मार्गदर्शन मिळाले असं निकितानं म्हटलंय. माझं नाव निकिता मनोज महाले, मी आर्किटेक्ट आहे आणि मला पेंटिंगची आवड लहानपणापासूनच आहे. आणि एवढ्यातच मागच्या लॉकडाऊनमध्ये मी एक विचार करत होते, प्रत्येक आर्टिस्टला वाटतं की त्यांनी कुठल्या तरी एक युनिक पद्धतीचं पेंटिंग करावं. तर मागच्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा घरी आपण सगळे निवांत होतो त्याच दरम्यान मला एक आयडिया सुचली की आपण भारताशी रिलेटेड एखादी गोष्ट घेऊन आणि मला जे आवडतं प्राण्यांचे, पक्ष्यांचे, यांचे चित्र काढायचे, तर ते दोन्ही कंबाईन करून आपण काही करू शकतो का. तर त्याच्यातून मला सुचलं की आपण कॅमोफ्लॅज पेंटिंग्स बनवू शकतो. तर मी मागच्या लॉकडाऊनपासून 4 पेंटिंग्स बनवले. तर त्या पेंटिंगचं मी बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये जिंकले, इंटरनॅशनल नॅशनल लेवलला बरेच कॉम्पिटिशन जिंकले आणि मेडलही मिळवले त्या पेंटिंग्सने. तर असंच आपलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सारखंच भारताचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड असतं. तर त्याच्यासाठी ऍप्लिकेशन दिल्यानंतर माझं त्याच्यातही सिलेक्शन झालं आणि माझे हे जे 4 पेंटिंग्स आहेत हे त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्ट झाले. तर त्याचा माझा रेकॉर्ड मिळाला, मला टायटल मिळालं की मॅक्सिमम कॅमोफ्लॅज पेंटिंग ड्रॉन बाय अन इंडिव्हिज्युअल, म्हणजे एका व्यक्तीने काढलेले सर्वात जास्त कॅमोफ्लॅज पेंटिंग्स, त्याचा रेकॉर्ड मला मिळाला भारतामध्ये. तर हे ते 4 पेंटिंग्स आहेत. आणि विशेष म्हणजे माझे वडील मनोज मधुकर महाले यांनी मला कायम पाठिंबा दिला चित्रकलेसाठी, नवीन चित्र काढण्यासाठी कायम प्रोत्साहन दिलं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचली आहे की मी हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जिंकले. ही पहिलीच पायरी आहे, मी त्यांचं नाव मोठं करेल. याप्रसंगी वाकडी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप लहारे यांनी निकिताला शुभेच्छा देताना आपलं मनोगत व्यक्त केलं. निकिता मनोज महाले हिचं जे सिलेक्शन झालंय इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये, तर मी निकिताला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो व तिची प्रगती अशीच हो हीच मी माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, माननीय खासदार श्री सुजयदाद विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री शालिनीदेव विखे पाटील व माझ्या लहारे कुटुंबियांच्या वतीने व सौ कविता संदीप लहारे जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने व वाकडी गावच्या वतीने व राहता तालुक्याच्या वतीने मी निकिताला पुढील वाटचाळीस शुभेच्छा देतो. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुनीता लहारे, बाबूराव सदाफळ, ज्ञानेश्वर सदाफळ, प्रकाश शिंदे, गणेश चिंतामणी, अक्षय खांडरे, संदीप गाडेकर, बद्रीनाथ सदाफळ, सागर कोंबळे, त्रिशूलनगर मित्रमंडळ, मित्रपरिवाराकडून भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आलं. न्यूज रिपोर्टर संदीप वाभळ, एस्तन मीडिया, राहता.